हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी मनीषा अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत, ते म्हणजे मशीनच्या बऱ्याच काही टिप्स आहेत, दोरा तुटण्याचा किंवा सेटल हलण्याचा किंवा आपण जो मशीन हॅवलेट होते शिलाई करताना. बऱ्याच जणांचं काय होतं की जे हे सेटिंगचं हे जे असतं ते शिलाई करत असताना असे हॅबलेट जास्त होतं आणि त्यासाठी पर्याय काय आहे, तर तोही मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करून प्लीज सांगा. तर हे झालेले हे बरेच काही प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर सॉल्व करणार आहे. तर चला आता आपण तुम्हाला पहिला मुद्दा म्हणजे पहिली काय हे स्टेप तर ती सांगते. पहिला म्हणजे दोऱ्या तुटण्याचा पहिला जो असतो तो आपल्या मशीनचा रील. आता मशीनचा रील म्हणजे कोणत्या, आमच्या इकडं मून आणि पॉलिस्टर कंपनी आहे, तर एकदम नंबर एकची म्हणजे मून कंपनी आणि पॉलिस्टर कंपनी एकदम छान रील असतात यांचे. आणि तुमच्याकडे जे भेटन पण शक्यतो पॉलिस्टर कंपनी ही सगळीकडेच आहे असं मला वाटतं. आणि मून कंपनी, आता हे दोन्ही कंपनी अशा आहेत, पॉलिस्टर जर तुम्ही ज्यावेळेस शिलाई करायला लावताल आणि मून लावताल तर मूनची सिटिंग वेगळी करावी लागते आणि पॉलिस्टरची सिटिंग वेगळी करावी लागते शिलाई केल्यानंतर. तर आपण काय करतो, आता आहे पॉलिस्टरचं लावलं इथं, तर पॉलिस्टरचा लावल्यानंतर काय होतं, धागा आपला तुटल्या जातो, धागा व्यवस्थित येत नाही. तर तो अगोदर मुंचा वापरलेला असल्यामुळं पॉलिस्टरचा लावला आपण, मग तो काय करायचं, सेटिंग करायची इथं अगोदर. इथं सेटिंग करून शिलाई मारून बघायची व्यवस्थित शिलाई आली की आणखीन शिलाई मारायची व्यवस्थित, किंवा रिल करायचं ते त्यांची सेटिंग असती. तर शक्यतो रिळ बदलला की सेटिंग व्यवस्थित करायची, ह्या सेटिंगमध्ये खूप काही असतं. आता हा झाला पहिला प्रॉब्लेम. आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या सुईचा प्रॉब्लेम, आपल्या सुई. तर सुई बसवण्याचा हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आपली सुई कशी बसवायची ते. तर सुई म्हणजे काय, आपला जो धागा म्हणजे सुई समोरच्या बाजूनी या बाजूनी आपली टिचलेली असती, नकळतच आपल्या सुईला समोरचा टोक खराब झालेला असतो. या तर या समोरचा टोक जर खराब झाला आपल्या सुईचा तर बऱ्याचदा काय होतं, कपडा असा करून पाहायचा, असा कपडा तर हिचा खराब झालेला नाही, तर असा कपडा केल्यानंतर आपला जो कपड्याला धागा अटकून येतो करतेवेळी तर आपली सुई खराब झाली, त्याच्यामुळे आपला धागा तुटतो. हा झालेला आहे एक प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे काय, तर ह्या आपल्या डब्बीमध्ये आपण धागा व्यवस्थित भरतो का. आता धागा व्यवस्थित कसा भरायचा हेही तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. धागा जर तुम्ही व्यवस्थित बसवला याचा तर तो आपला मस्त व्यवस्थित चलते आणि टिपे व्यवस्थित येते. तर हे हा एक प्रॉब्लेम आहे. आणि मेन दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की या डब्बीचे जे नट असतात हे आपले थोडेफार ढिल्ले झालेले असतात, तर त्यालाही आपण फिटिंग करून घ्यायची असते, तोही एक प्रॉब्लेम आहे याच्यामधला. हे झालेले आहेत प्रॉब्लेम. आणि मेन म्हणजे आपल्या मशीनची ऑइलिंग करायची असते, तर ऑइलिंग करायच्या वेळी आपल्याकडं अगोदर संध्याकाळी ऑइलिंग करायची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, परंतु खालच्या साईडनी ऑइलिंग कशी करायची आणि साफसफाई करून घेऊयात आपण आपल्या मशीनची. आणि आता खालच्या साईडनी कुठं कुठं ऑइलिंग करायची हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण ऑइलिंग करायला सुरुवात करूया. तर ही मशीन मी काढून घेतलेली आहे आणि आता ही मशीन व्यवस्थित अशी पुसून घ्यायची कपड्यांनी, म्हणजे जे आपले बारीक बारीक धागे गुंतलेले असतात ते निघून जातात. अशी साफसफाई आपल्या मशीनची व्यवस्थित करून घ्यायची अगोदर ऑइलिंग करायची आधी. ती ही झालेली आहे माझी साफसफाई व्यवस्थित करून, कारण की जे बारीक बारीक धागे असतात ना ते आपल्या शिलाईमधून खाली जातात, आणि ते करून घ्यायची व्यवस्थित पुसून घ्यायची. तर ही मी पुसून घेतली आता. तर ऑइलिंग कशी करायची, आता कुठं इथं जे ऑइलिंग आहे इथं हे दिसतं आहे, इथं आपण ऑइलिंग करून घ्यायची हे एक पार्ट, कारण की इथं जो पार्ट असतो तो खूप महत्त्वाची असते ऑइलिंग. इथं पण करून घ्यायची आपण ऑइलिंग खालच्या साईडनी, या साईडनी इथं करायची. आणि तर इथं करायची ऑइलिंग, इथं पण करून घ्यायची, इथं करायची, इथं हे जे आपले जॉईंट असतात जे हालतात ते इथं जॉईंट करून घ्यायची. सगळीकडे अशी ऑइलिंग करायची, डब्बीपाशी पण ऑइलिंग करून घ्यायची, इथं करून घ्यायची ऑइलिंग. सगळीकडे जे टनट असतात ते कारण गंजल्या जात नाहीत ना म्हणून करायची आपण ऑइलिंग तशी. तर ही झालेली आहे खालच्या साईडने ऑइलिंग. आता दुसरा प्रॉब्लेम असा की आपण हॅबरेट मशीन होती, हॅबरेट मशीनसाठी पर्याय आपल्याकडं आहे, तर खूप सोपा पर्याय आहे तो. आता ही तुम्हाला तार दिसत असेल तुम्ही म्हणतच असता ही तार कशासाठी आहे, तर प्रत्येक शिलाई मशीनसाठी हा दिलेला असतो होल.
हॉल दिलेला असतो इथे एक, तर ते आता मशीनमध्ये त्या हॉलमधून घेऊन आपल्या खालच्या साईडनी पायाच्या साईडनी जिथं आपलं आपण पाय ठेवतो वरच्या साईडला जे बाजूचं असतंच ना लोखंडाचं, तिथाला हा पॅक करायचा, तिथं पॅक करून टाकायचं. तर तेही तुम्हाला दाखवते मी कुठं पॅक करायचं ते. तर ही जी तार आहे, आता ही तार जर आपण खालून घेतली इथं, तर या साईडनी ही तार येते इथून, आणि हे जे होल आहे इथून घ्यायची, आणि ही इथं जी आहे इथं आपली ती तार पॅक करून टाकायची, एकदम टाईट ठेवायची, म्हणजे आपली मशीन कसलीच हॅबरेट होत नाही. तर हा झालेला हॅबरेटचा प्रॉब्लेम. दुसरा आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे की आपली मशीन कोणत्या साईडने हॅबरेट होती. तर काय करायचं, हा जो कपडा दिसत आहे हा कपडा, तर ह्या साईडनी जर आपली हॅबरेट झाली या साईडनी, तर त्याचा तिकडचा कॉर्नर बघायचा क्रॉसमधला, आणि त्या साईडनी आपल्या कॉटनचे अस्तर किंवा जे आपले कपडे उरलेले असतील त्याची अशी घड्या मारून घ्यायच्या, आणि त्या कॉर्नरवर आपली घडी व्यवस्थित ठेवून ते करून बघायचं. तर हा एक पर्याय त्याच्यामध्ये आहे. तर हे झालेलं आहे आपल्या मशीनची, मी मशीन ती व्यवस्थित करून घेते. आणि ही जी तार आहे ती अगोदर बसायच्या आधीच खाली घ्यायची, आणि खाली घेते वेळी खालच्या साईडनी वडून घ्यायची, म्हणजे काय होतं खालून राहते ती तार. तर ही मशीन मी घेतलेली आहे. आता हॅबरेट होण्याचाही प्रॉब्लेम तुमचा दूर झालेला असेल. हॅबरेट कशामुळे होती आता हे तुम्हाला सांगते, कारण काय असते हे जे पार्ट असतं हे बसवलेलं हे कधी कमी जास्त होतं, आणि ज्यावेळेस आपण पायाने हलवतो मशीन त्यावेळेस काय होतं बऱ्याचदा की ते जाणवत नाही पायाने हलवतो त्यावेळेस, परंतु ज्यावेळेस आपण शिलाईसाठी त्याला मोटर बसवलं जातं त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम येतो, आणि शिलाईपेक्षा जेव्हा मशीनपेक्षा आवाज त्या हॅबरेटचाच येतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं की आपली रीळही तुटतो शिलाई करता करता. तर तो प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे, आणि तो तुम्ही डेफिनेटली करा, कारण की जो तुम्ही जर केला तर प्रॉब्लेम खूप सॉल्व होऊन जाईल तुमच्या मशीनचा. आणि हा जो कपडा आहे तर या साईडला केलं तर या साईडला हा ठेवायचा या कॉर्नरच्या साईडने, तर मी ते ठेवून घेते. तर मी ठेवलेला आहे तो कपडा तर त्या साईडने. हे झालेलं आहे आपल्या मशीनचं म्हणजे दोरा तुटण्याचे काही हॅबरेट होण्याचे प्रॉब्लेम. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. चला तर फ्रेंड, बाय.